हम देखा जाए तो एक बाजू पे मेंटर है, यहाँ पे रेस्ट ऑफ दापुले के अमित जी बिन और बेस्ट ऑफ डीपीएल के मेंटर है शेखर जी आगरे। तो हम धमासान देखने जा रहे हैं यहाँ पे दापुली प्रीमियर लीग सीजन 8 में रेस्ट ऑफ दापुली वर्सेस बेस्ट ऑफ डीपीएल, जो सामना चार शट तो आप भी तो हमारे साथ जुटे अकारी देशों से सज्जाद भाई जी पटेल, जो दोनों देशों को बेस्ट दोनों प्लेयर्स को बेस्ट ऑफ लक देना चाहते हैं, यहाँ पे मेरे साथ लाइन पे जुड़े हैं। सज्जाद भाई बोलिए। तो अभी हमने देखा जहाँ पे लाइव देख रहे हैं यहाँ पे सज्जाद जी पटेल हमारे दापोली के चाहते बहुत ही बड़े नामी जानी हस्ती यहाँ पे दापोली टेनिस क्रिकेट की, जो दोनों टीमों के यहाँ के लिए बेस्ट ऑफ लक देना चाहते थे यहाँ पे। तो हम चलते सीधा ग्राउंड के ऊपर, जो रेस्ट ऑफ दापोली बनाम बेस्ट ऑफ डीपीएल के बीच में खेला जा रहा है, सिद्धू एंड विवेक फर्स्ट ओपनिंग जोड़ी रेस्ट ऑफ दापोली की तरफ से, और बॉलिंग मार्ग पर रहेंगे मुन्ना अदावड़े सर। मुन्ना अब कोशिश करेंगे, सज्जाद को हम शुक्रिया कहेंगे क्योंकि आज के दिन जिन्होंने शुभ शुभकामनाएं भेजी है दोनों टीमों के लिए, क्योंकि ये दापोली का पूरी तरह से देखेंगे, पूरे यहाँ पर अच्छे अच्छे खिलाड़ी बेस्ट खिलाड़ी दोनों टीमों में देखने को मिलते हुए, अब गेंदबाजी के मोर्चे पर मुन्ना तैयार है और सामने उनको जवाबी हमला देने के लिए दोनों बल्लेबाज तैयार है, सिद्धू तैयार है और दूसरी तरफ विवेक भी तैयार है। सिद्धू और विवेक ये जोड़ी यहाँ पर ओपनिंग के तौर पर मैदान में आते हुए, मित्रों ने पहा बेस्ट ऑफ दापोली या संघाचे जर आपण पाहिलं तर मेंटॉर अमित बिंद आहेत आणि रेस्ट ऑफ दापोलीचे अमित बिंद आहेत आणि बेस्ट ऑफ डीपीएलचे आदरणीय सन्माननीय शेखर आगरे हे मेंटॉर आहेत। हे दोन मेंटॉर या दोन मेंटॉरच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सामना पाहतोय। अतिशय सुरेख चेंडू आहे, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे आणि हा चेंडू बरोबर यष्टीरक्षकाकडे जातो आहे। यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे, निर्धाव अशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी टाकण्याची कमाल हा मुन्ना करतोय। बरोबर पहा ब्ल्यू ब्रिज एंड कडून हा मारा केला जातो आहे, मुन्ना कडून केला जातो आहे आणि खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज या ठिकाणी विवेक असणार आहे। विवेक एक चांगल्या प्रकारचा विवेकला प्रत्येक षटकारासाठी प्रणव कोण 101 रुपयाचा प्राइस या ठिकाणी आदवडी सर येते, एक चांगल्या प्रकारचं प्राइस देखील आलेलं, चांगल्या प्रकारचा फटका मारायचा होता मात्र बॅटचा पट्टा देत नाहीये, एकेरी धाव घेतली जाते, या एका धाव्याने संघ पोहोचतो एक या धावसंख्येवरती। मुन्ना मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय। पहिलं षटक आहे, चार षटकांचा सामना आहे, दापोली प्रीमियर लीग 2022 आठवं पर्व पाहतोय, आठव्या पर्वातला हा एक दर्जेदार अशा प्रकारचा सामना आपण पाहतोय। एकूण लगातार 3 षटकारांकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय, हे पारितोषिक आलंय प्रणव पवार यांच्याकडून। आता मात्र विवेक करीता हे पारितोषिक आहे, विवेक मात्र स्ट्राइक एंडला असणार आहे, जो डावखुरा फलंदाज आहे। विवेकने आतापर्यंत या दापोलीमध्ये आपला जलवा दाखवला आहे, चांगल्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची खेळी खेळी केली आहे आणि सुंदर अशा प्रकारचे विजय साकारणारा हाच विवेक या ठिकाणी फलंदाजी मार्गवरती आहे। मुन्ना मात्र त्याला हा चेंडू टाकतो, या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे, ब्ल्यू ब्रिज एंडकडून हा मारा आहे, बरोबर तो जलद गतीने मारा करतोय, 10-12 पावलांपेक्षा अधिक रन घेऊन 55 बरोबर डाव्याच्याकडून मारा करतोय, या षटकातला पुढचा चेंडू आहे। पुढच्या चेंडूवरती मात्र विवेक मात्र चांगला विश्वासाने फटका मारू शकत नाहीये, त्या ठिकाणी मोसीन हा चेंडू अडवतोय, तोपर्यंत मात्र ह्याच फलंदाजाच्या खात्यात एकेरी धाव जाते। या एका धावेने संघाच्या धावसंख्येचा विकास होतोय, विकसित झालेली धावसंख्या पाहिली तर एकूण 2 अशी धावसंख्या होते, चांगल्या प्रकारे रोखून ठेवलंय। पॉवर प्लेचं षटक आहे, 4 षटकांचा सामना आहे, आता मात्र विवेक खेळणार आहे। विवेक करिता महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकतोय, डावखुरा जर पाहिला आता मात्र खराब फटका आहे, चेंडू अभेद आहे, त्या ठिकाणी पाहायचं आहे क्षेत्ररक्षक येतो, क्षेत्ररक्षक झेल खाली साधा सोपा झेल होतो का ते पाहायचं आहे, मात्र पंचांकडून इशारा पहा कोणता येतो, नो चा इशारा आहे आणि नो चा इशारा असल्यामुळे फलंदाज या ठिकाणी झेलबाद तर असणार नाहीये, परंतु रनआउट आहे का धावचित आहे का हे पाहायचं आहे, धावचितच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद होतोय।
दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावचित होतोय, धावचीच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारचा पहिला धक्का बसतो आहे, तो म्हणजेच रेस्ट ऑफ दापोली संघाला. रेस्ट ऑफ दापोली संघाचे मेंटर जर पाहिले तर अमित बिंद आहेत. अमित बिंद हे निश्चितपणे निराश असणार आहेत, कारण कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. नऊ चेंडू प्राप्त झाला होता, झेल या ठिकाणी टिपला होता, झेल टिपल्यानंतर चांगल्या प्रकारची फेक केली होती, यष्टीरक्षकाने साथ दिली. त्यानंतर धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद झाला. पहिला गडी बाद झाल्यानंतर नवा फलंदाज मैदानात जाताना पाहतोय, तो म्हणजेच पांडू. पांडू पाहूया कशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करतोय. मगाशी मात्र पांडूने गोलंदाजी आणि फलंदाजी जबरदस्त अशा प्रकारची मागील सामन्यात केली होती. तो पांडू मात्र या ठिकाणी फलंदाजीची धुरा सांभाळण्याकरिता वन डाऊन करता बरोबर मैदानात स्ट्राईक एंडवरती जातोय. गोलंदाजी मार्कवरती हा मुन्ना आहे. दापोली प्रीमियर लीग 2022 मधलं हे पहिलं षटक टाकतोय. जो सामना होतोय बेस्ट ऑफ DPL वर्सेस रेस्ट ऑफ दापोली अशा प्रकारचा सामना आपण या ठिकाणी पाहतो. या सामन्याचा आस्वाद घेतोय. जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी आत्तापर्यंत याच मुन्नाने केली. तोच मुन्ना मात्र अचूक आणि तिखट मारा करत असताना या समोरच्या नवीन आलेल्या पांडूला पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. की पांडू त्याला या ठिकाणी काय करतो ते पाहायचंय. मात्र खराब अशा प्रकारचा चेंडू टाकला जातोय. पंचांकडून स्वैरचा इशारा येतोय. हा चेंडू पडल्यानंतर बरोबर लेग स्टिकच्या खूपच बाहेर जातोय. पंच हात फैलावत आहेत आणि सायंकाळच्या सत्रामध्ये व्यायाम करत आम्हाला सांगतायत की हा चेंडू स्वैर आहे. स्वैरचा दंडक दिला जातोय. स्वैरने मात्र धावसंख्येत भर पडणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची जबाबदारी याच मुन्नाच्या खांद्यावरती आहे. तोच मुन्ना मात्र हा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने टाकतोय. छान पद्धतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र दुसरी धाव रोखू शकत नाही आहे. या दोन धावांनिशी संघ पोहोचतोय. एकूण एका गड्याच्या मोबदल्यात 7 या धावसंख्येवरती. मुन्नाचं हे पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकात तुम्हाला अचूक पद्धतीने करतोय आणि निर्णायक अशा प्रकारचं षटक टाकतोय. निर्णायक षटकामध्ये त्याने एक गडी निश्चितपणे बाद केलाय. एका गड्याला त्याने तंबूत परतवलाय. पांडूला मात्र या ठिकाणी खेळावं लागणार आहे. पांडू पाहूया कशा प्रकारे भांडू लागतो. तो चेंडू फळीच्या माध्यमातून म्हणजे बॅटच्या माध्यमातून त्याला भांडायचंय आणि या चेंडूवरती मात्र आक्रमण करत असताना दाद मागितल्या ते प्रतिसाद दिला जातोय. फलंदाज दुसरा बाद होतोय. आदिल आपण या ठिकाणी यायचं. आदिल कुरी पूरी तरह से जो दरार था वो दरार यहाँ पर ढूंढकर गेंद को पार कर दिया है. तो इसी तरह से ये चौबा तबा पहला ओवर खत्म होता है. पहले ओवर के बाद दो विकेट के नुकसान पर 11 रन. जब तक खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूँ. यू गए यू आए. कम ऑन डीजी. टाळ्या झाल्या पाहिजेत. ह्या टाळ्या कोणाकरता आहेत. या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन आपल्या खांद्यावरती घेतलंय. अशा प्रकारचे सरपंच महोदय रवींद्र श्रीधर सातनाक या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्याकरिता टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढच्या वर्षी अशाच प्रकारचा घमासान पाहिजे असेल तर टाळ्या बघूया किती वाजतात. त्या टाळ्या वाजतायत कारण रवींद्र सातनाक यांचं योगदान हे फार मोठं योगदान आहे. संघाचे मालक आहेत. दोन संघांचे संघ मालक आहेत. त्याचबरोबर क्रीडानगरीकरिता त्यांचंच नाव आहे. अशा पद्धतीने चांगल्या प्रकारचं योगदान देणार हे व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय तो दुसऱ्या षटकातला मारा असणार आहे आणि दुसऱ्या षटकातल्या माराकरिता पाहूया कोणता गोलंदाज या ठिकाणी बोलवला जातो. आकाशला निमंत्रित केलं गेलंय दुसऱ्या षटकाकरिता. आकाश पाहूया कशा प्रकारे प्रकाश टाकतो ते या गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती फलंदाज स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे सिद्धू. सिद्धू पाहूया जादूची कांडी फिरवणार का. आता पहा पहिलं षटक संपलेलं. 11 धाबा धावपलकावरती नोंदवल्या आणि 11 धाबा नोंदवल्यानंतर मात्र आपण पाहायचंय कशा पद्धतीने या षटकात फलंदाजी केली जाते. तर डावखुरा अशा प्रकारचा सिद्धू आहे.
हा सिद्धू पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो। समोर मात्र आकाशचा त्याला सामना करायचा आहे। आकाशचा चेंडू खेळण्याकरिता सज्ज होतोय। डावकुरा फलंदाज डावकुरा फलंदाजाकरिता क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। रेस्ट ऑफ दापोलीकडून ही फलंदाजी केली जाते। मात्र थोडासा या ठिकाणी हा जो डावकुरा फलंदाज आहे तो थोडासा तयार नव्हता। त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्गवरती असणारा गोलंदाज देखील परततोय। परतल्यानंतर तो पुन्हा एकदा गुरुवर्य अनंत उर्फ तात्या बाकर एंडकडून तो मारा करणार आहे। हा मारा करत असताना पाहूया समोरच्या फलंदाजाला चकडतो की तो या ठिकाणी मोठे फटके खातो हे पाहायचंय। मोठा फटका मारायचा, चेंडू अभेट आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा नाही आहे आणि हा चेंडू चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय। कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता। धावत धावत जलद गतीने त्या चेंडूवरती आल्यानंतर चेंडू बरोबर हातातून हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर रवींद्र सतनक हे देखील या सामन्याचा आस्वाद घेतात, कारण हे जर सगळे खेळाडू पाहिले तर बेस्ट ऑफ यामध्ये मोडणारे आहेत। बेस्ट ऑफ मध्ये मोडणारे बेस्ट ऑफ डीपीएसचे खेळाडू आहेत आणि रेस्ट ऑफ मध्ये चांगले खेळणारे म्हणजे बेस्ट आहेत अशा प्रकारचे रेस्ट ऑफ दापोलीमध्ये हे संघातील खेळाडू आपण पाहतोय। पण कोणत्याही प्रकारे या ठिकाणी टाइमपास करायचा नाही। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन। प्लीज आपण आपापसात चर्चा करायची नाही आहे। टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी यूट्यूब चॅनलवरती थेट प्रक्षेपित करतोय याचंही भान आपल्याकडे असलं पाहिजे, कारण तुम्हाला सिद्ध आणि प्रसिद्ध होण्याकरिता या ठिकाणी चांगल्या प्रकारचा हा प्रयत्न केलाय तो दापोली प्रीमियर लीगच्या आयोजकांकडून। त्यामध्ये पहा हे आयोजक जतीन साळगावकर आहेत, अमित इंदुलकर आहेत, स्वप्नील शिंदे आहेत, अमित बिंद आणि दापोली इलेव्हन अशा प्रकारच्या या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हे रणसंग्राम पाहतोय। तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसात मात्र फलंदाज बाद होतोय, दुसरा गडी तंबूत परततोय सिद्धूच्या स्वरूपात जबरदस्त दुसरा धक्का बसतोय, दुसरं गाणं बसतंय डीजे ऑपरेटर श्री मंगल डीजे कडून। नको लवकरात लवकर आपण बरोबर या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे। तीन गडी बाद झालेले आहेत आणि तीन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या रचली गेली आहे, ती म्हणजेच दुसऱ्या षटकात 11। फिर एक बार मैं सभी दर्शकों का मेहमानों का तहे दिल से स्वागत करता हूँ। कैरियर ने तीन विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अभी भी तैयार है, जिनके पास मौका है अब एक विकेट जरूर चपकाया है और नए बल्लेबाज मैदान में जाते हुए सूरज तैयार है और स्ट्राइकर पर रहेंगे बल्लेबाज स्वप्निल, जिन्होंने इनिंग की शुरुआत की थी, अच्छी शुरुआत दिलाई थी। वो अच्छे बल्लेबाज है, जाने माने बल्लेबाज है और सामने देखेंगे तो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। 10-11 कदमों से ज्यादा कदमों का इस्तेमाल करते हुए अंपायर के मदद से तेज कदमों के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार ये देखिए हल्के हाथों से खेलने की जरूर कोशिश करते हुए, लेकिन यहां पर लीडिंग एज और विकेट कीपर का सहारा, बल्ले का किनारा और विकेट कीपर का सहारा और एक विकेट गिरता हुआ, चौथा विकेट गिरता हुआ, स्वप्निल वापस आएंगे और डीजे बजेगा।
गेंदबाज दूसरी ओवर की गेंदबाजी करते हुए इस बार ये देखिए जरूर यहां पर अच्छा स्ट्रोक है, ज्यादा यहां पर एफर्ट्स लगाए थे, ज्यादा ताकत लगाई थी, स्ट्रेट ड्राइव के रूप में यहां पर एक रन मिलता हुआ और इसी एक रन के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 4 विकेट के नुकसान पर 12 रन है। अभी भी दूसरा ओवर प्रगति पर है। दूसरी ओवर की गेंदबाजी करते हुए गेंदबाज ये आकाश भी तैयार है, आकाश के पास मौका है, आकाश ने अभी तक अच्छी गेंदबाजी की, पूरी तरह से बांध कर रखा है, लगातार देखेंगे तो बार बार यहां पर ब्रेक थ्रू देने की कोशिश की है, अच्छी कोशिश करते हुए अच्छा प्रयास करते हुए ये आकाश भी तैयार है। आकाश की गेंद, अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदम के साथ, इस बार ये देखिए अच्छा स्ट्रोक है, कोई भी मौका नहीं किसी भी फील्डर के पास, एक गेंद बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4 तो मेला होगा जरूर पार। ललित मोहन, राहुल जी शुक्ला और राजेश फोगट ये सब मेहमान यहाँ पर मंच पर मौजूद है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। नापोली प्रीमियर लीग 2022 के इस मैच में देखेंगे तो बहुत ही अच्छा यहाँ पर माहौल तैयार हो चुका है, अच्छी तरह से मोमेंट भी मिल चुके हैं और गेंदबाजी के मोर्चे पर आकाश तैयार है। तेज कदमों के साथ दौड़ते हुए इस बार ये देखिए बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन बल्ले के बीचों बीच गेंद लगी है, यहाँ पर पूरी तरह से चूकते हुए चूकने के कारण यहाँ पर एक रन मिलता हुआ और इसी एक रन के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 17 रन है। अब देखेंगे 17 और किसके सर पर खतरे की घंटा मौज, यहाँ पर देखेंगे तो आवाज आ रही है, धूल है, ताशा है, सब कुछ होगा क्योंकि दापोली प्रीमियर लीग का ये आखिरी मैच की तरफ हम जा रहे हैं। सेकेंड लास्ट मैच शुरू है, फाइनल मैच अभी तक शेष है लेकिन इस बार ये देखिए बहुत ही अच्छी तरह से खेलते भाई ये चौबा तबा शिवबाचा छबा इथे आल्या 7-4 धावा। इशारा तबा और चौबा भी आता हुआ, चौबे के साथ साथ गाना भी बज चुका था लेकिन इस बार देखेंगे ना तो अच्छी बल्लेबाजी करने की जरूरत है, इस बार ये अच्छी तरह से यहाँ पर टीके रहने की जरूरत है। 4 ओवर का मैच है, दूसरा ओवर प्रगति पर है और गेंदबाजी के मोर्चे पर आकाश तैयार। आकाश क्या कर रहे हैं इस बार ये देखिए, अच्छी कोशिश कुछ अलग सा करने की कोशिश करते हुए, बरकत करने की कोशिश करते हुए लेकिन बरकत करते समय इस बार अच्छी हरकत नहीं थी इसीलिए यहाँ पर इनको वापस जाना पड़ा और वापस जाने के बाद अनंत भागकर इंड के तरफ से गेंदबाजी करते हुए इस बार ये देखिए अच्छी गेंद लेकिन खराब स्ट्रोक, मिस टाइम स्ट्रोक लेकिन फ्री हिट है, ये मौका मिलता हुआ अच्छा यहाँ पर कोशिश की थी, अच्छी यहाँ पर कोशिश की थी, फ्री हिट का मौका था इस बार यहाँ पर, कैच जरूर लपका था आखिरी गेंद पर, यहाँ पर विकेट का मौका था लेकिन ये फ्री हिट होने के कारण यहाँ पर ये मैदान में बल्लेबाज रहेंगे। कुल मिलाकर रन संख्या 4 विकेट के नुकसान पर 23 रन 2 ओवर के बाद। जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं भी रुकता हूं और सीधे चलता हूं डीजे की तरफ। यानंतर मात्र एकूण धावसंख्या झाली ती 23 चार गड्यांच्या मोबदल्यात, 4 विकेट के नुकसान पर 4 विकेट के नुकसान पर 23 रन, 23 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2 ओवर। मात्र या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मी थांबणार आहे आणि आपल्याला रिझवणार आहेत ते म्हणजे संकेत मेहता। तर आपण जातोय पुन्हा एकदा मैदानाकडे, पुनश्च दापोली प्रीमियर लीग पर्व 8 2022 यामध्ये चालू असलेला सामना बेस्ट ऑफ DPL वर्सेस रेस्ट ऑफ दापोली। आता मात्र ब्लू बीच एंडकडून गोलंदाजीसाठी येतोय तो लेफ्ट हँड गोलंदाज मनोज, स्ट्राइक वरती असेल तो सौथ नॉन स्ट्राइकला, तर पुन्हा एकदा फिरकावून दिलाय तो चेंडू पहिल्याच मनोजच्या, ताबडतोब 6 या ठिकाणी पाहायला मिळतोय तो डीजे। तो हम चलते सीधा फिर से ग्राउंड पर, यहाँ पे जो साउथ के बैट से निकलता हुआ
खूबसूरत सिक्स यहाँ पे DPL 86 यहाँ पे हमने देखा, और स्कोर जो जा चुका है 29 रन लॉस ऑफ 4 विकेट्स। तीसरी ओवर जारी यहाँ पे मनोज की ब्लू बीच एंड की तरफ से हम मैच देख रहे हैं यहाँ पे बेस्ट ऑफ DPL वर्सेस रेस्ट ऑफ दापोली। तो मनोज अभी फिर से लाइनिंग मार पर अंपायर को क्रॉस करते हुए उसका सामना करेंगे सऊद, फिर से उठा के छोड़ा सीमा पेवलिन की ओर, पेवलिन की ओर तरफ हम देख रहे हैं यहाँ पे स्कोर तो बढ़ता हुआ, स्कोर जा रहा है सीधा 35 रन लॉस ऑफ 4 विकेट। तीसरी ओवर जारी यहाँ पे डीजे अपन बघतोय मैदाना मध्ये सौची बॅट बोलते आणि मनोज कैसा महागडा साबित होतो तो बेस्ट ऑफ DPL साठी। आणि आपण जर पाहिलं तर समालोचन कक्षाच्या शेजारी जो पाहुण्यांसाठी कक्षा त्या ठिकाणी स्वतः सातनाग साहेब, राजूजी घोसाळकर, त्यानंतर ललित मोहन, राहुल शुक्ला, राजेजी फुगट साहेब या सगळ्यांचं आम्ही मनसोबत स्वागत करतो या ठिकाणी दापोली प्रीमियर लीग पर्व 8 यामध्ये। तर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे, मनोज ब्लू बीच यांकडनं सामना करेल तो सौर याचा आणि पुन्हा फिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी अमित इंदुलकर यांचं, निश्चितरित्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात, धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते, धावसंख्या होती ती 36 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये। तिसरं षटक चालू या ठिकाणी, तर पुन्हा एकदा आपण पाहतोय आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो सूरज, धावसंख्या मात्र जोमाने आकार घेते या ठिकाणी। जर आपण पाहिलं तर 36 धावा आतापर्यंत तब्बल मनोजने 13 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये। पुन्हा एकदा ब्लू बीच एंड करून आपण पाहतोय तो मनोज याला सामना करेल तो सूरज, ऐसा फिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर चेंडू या ठिकाणी म्हणावा लागेल मनोज, कमबॅक करणारा चेंडू म्हणावा लागेल पुन्हा एकदा, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, एक धावेवरती समाधान मानावं लागतं इथे रेस्ट ऑफ दापोली संघ आणि संघाला आणि सूरजला। धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या होते 37 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात। तिसरं षटक चालू आहे, आपण पाहतोय प्रेक्षणीय सामना, ज्या सामन्यासाठी आकर्षक ट्रॉफी कोण उचलणार ते पाहण्यासारखं राहील या ठिकाणी रेस्ट ऑफ दापोली आणि बेस्ट ऑफ DPL मध्ये। तर पुन्हा एकदा मनोज अंपायरना क्रॉस करताना सामना करेल तो सौद आणि फुलटा चेंडू अंडीला बिरकावून पुन्हा एकदा सीमा रेषापाट चौकार डीजे। खूप महागडं आणि खराब गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते ते बेस्ट ऑफ DPL संघाकडून, मनोज याच्याकडून, ब्लू बीच एंडकडून। धावसंख्या मात्र ते आता पुन्हा एकदा सौत आणि पुन्हा एकदा भिरकवून देतो या ठिकाणी, मात्र फिल्डर काय होते ते पाहायचं आणि कॅच आउट आणि सिम्पल कॅच या ठिकाणी देऊन धावसंख्या मात्र या ठिकाणी झालेली आहे ती ह्या विकेटच्या मोबदल्यामध्ये 43-3 षटकांच्या समाप्तीनंतर। एका षटकामध्ये तब्बल त्यांनी 20 धावा दिल्या मनोजाने, 3 षटकार आणि 2 रन्स आणि धावसंख्या मात्र स्थिरावली ती रेस्ट ऑफ दापोली संघाची 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। दापोली प्रीमियर लीग 2022 निमित्ताने मी सर्व उपस्थित मान्यवरांचे, तमाम प्रेक्षकांचे, खेळाडूंचे मनापासून स्वागत करतो। एकूण धावसंख्या होते ती म्हणजे 43। प्रथम फलंदाजी करताना रेस्ट ऑफ दापोलीकडून ही फलंदाजी केली जाते, बेस्ट ऑफ DPL कडून क्षेत्ररक्षण सजवलेले आहे, गोलंदाजी मार्गवरती मनोज असणार आहे, खेळण्याची जबाबदारी सूरजच्या खांद्यावरती आहे, नॉन स्ट्राइक एंडला असणार आहे तो फलंदाज नवा फलंदाज प्रसाद असणार आहे। प्रसाद आणि सूरज अशा प्रकारची जोडी मैदानात आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय ते शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक मात्र हा मनोज टाकतोय। मनोजचा या षटकाचा समाचार घेण्याकरिता सज्ज आहे जो स्थिरावलेला आहे, ज्याने आतापर्यंत चांगल्या प्रकारचं आपल्या संघाला योगदान दिलं, अशा प्रकारचा हा फलंदाज याआधी साथ देणारा सौद मात्र तंबूत परतलाय। सौदची जागा घेण्याकरिता नवा फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवरती आहे, गोलंदाजी मार्गवरती मनोज, मनोजचा हा महत्वपूर्ण चेंडू आहे। या चेंडूवरती मात्र यष्टीरक्षक देखील थोडासा भेटतो आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, तोपर्यंत मात्र पहा
शॉर्ट फाइन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत दोन धबा याच फलंदाजाच्या खात्यात जातात. दोन धबा चोरल्यानंतर सूरज पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवरती येणार आहे. एकूण धावसंख्या होती ती 46. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकानंतर आपण निश्चितपणे पाहिलं तर बेस्ट ऑफ द पीएल हा संघ फलंदाजी करणार आहे. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकतोय तो मनोजच्या या चेंडूवरती प्रहार करायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हा चेंडू अडवतोय. धाव घेण्याचा प्रश्न येत नाही आहे. निर्धाव अशा प्रकारच्या चेंडूची सांगता होते आहे. यष्टीरक्षक पहा टाळ्या बजवतोय आणि त्याला सांगतोय की तू अशाच प्रकारची गोलंदाजी कर, टिचून गोलंदाजी कर, टिच अतिशय तिकट मारा कर आणि तिकट मारा करून समोरच्या फलंदाजांना जखडण्याचा प्रयत्न कर. हा चेंडू मात्र पहा भिरकावून देतोय. या चेंडूवरती लिहितोय जबरदस्त अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा षटकार या सूरजच्या बॅटमधून येतोय. या चेंडूवरती चांगल्या प्रकारे बॅट फिरवतोय. टायमिंग मॅनेज करतोय. टायमिंग मॅनेज करून या चेंडूला सीमा पार करतोय. षटकाराकरिता हा चेंडू ढकलून देतोय. षटकानंतर धावसंख्या होते ती 51 चौथ्या षटकात. हे अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकाचा मारा केला जातोय. आनंद उर्फ तात्या बाकर एंडकडून हा मारा केला जातोय. तो याच मनोजकडून. मनोजच्या या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा चेंडू बरोबर त्या ठिकाणी लंगोरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करत नाही तोपर्यंत मात्र या ठिकाणी सूरजच्या खात्यामध्ये एकेरी धाव जाते. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर या एका धाबेने संघ पोहोच 52 या धावसंख्येवरती. मनोज मात्र या ठिकाणी आता नव्या फलंदाजाला जखडण्याचा प्रयत्न करणार आहे. नवा फलंदाज प्रसाद असणार आहे. त्याला मात्र या ठिकाणी सामना करावा लागतोय. या चेंडूचा सामना करत असताना मात्र एकेरी धाव निश्चितपणे खर्च होणार आहे. स्लीपच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक गेला होता. थोडासा स्लीपच्या क्षेत्ररक्षकाच्या पुढे चेंडू पडतोय आणि पुढे पडल्यानंतर एकूण जर धावसंख्या पाहिली तर 53 अशी धावसंख्या होते. आतापर्यंत आपण जर व्ह्यूवर पाहिले तर 4.5 पेक्षा म्हणजे 4,600 पेक्षा वेबर्स आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग या स्पर्धेचे. आपण यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केल्यानंतर आम्हाला यूट्यूबचे प्रतिनिधी सांगतात की एकूण 4,600 वेबर्स या स्पर्धेचा आस्वाद बरोबर या यूट्यूब चॅनलवरून घेताना पाहतोय. आता एकूण षटकं संपले ती 4-4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 53 झालेले आहेत आणि 54 धावांची गरज आहे विजयासाठी. उद्दिष्ट आहे ते 54 धावांचं आणि 54 धावांचा पाठलाग करण्याकरिता बेस्ट ऑफ डीपीएल या ठिकाणी सज्ज असणार आहे. तर रेस्ट ऑफ दापोली हा संघ क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घेणार आहे कारण अजूनही एक सामना आहे जो या स्पर्धेतला महाअंतिम सामना आहे. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची. हा प्रेक्षणीय सामना आहे. या सामन्यात जो संघ विजय ठरेल त्याच्याकरिता एक आकर्षक अशा प्रकारचं चषक असणार आहे. या चषकाचा मानकरी कोण ठरणार याकरिता हा सामना होतोय. जो सामना होतोय बेस्ट ऑफ डीपीएल वर्सेस रेस्ट ऑफ दापोली या दरम्यानचा आपण सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी केली ती रेस्ट ऑफ दापोली. दापोली संघाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा कुठल्या 54 धावांचा पाठलाग करायचा. 54 धावांचा पाठलाग करण्याकरता सलामीचा फलंदाज कोण येणार, सलामीचा गोलंदाज कोण येणार हे सगळं आपण ठरवण्यापूर्वी आपण थेट बळतोय या डीजे ऑपरेटर यांच्याकडे. तर आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग पर्व 8/2022 यामध्ये चालू असलेला सामना बेस्ट ऑफ डीपीएल वर्सेस रेस्ट ऑफ दापोली. तर आता आपण पाहतोय या महत्त्वपूर्ण घडतीमध्ये आपण जी चालू असलेला सामना कोण उचलणार आकर्षक ट्रॉफी, कोण होणार त्या ट्रॉफीचा मानकरी. एक प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय या ठिकाणी संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील. आपण पाहतोय जे टेनिस क्रिकेट इन या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षेपण केलं जातं तर त्यामध्ये आत्तापर्यंत साधारणतः 4,500 ते 5,500 प्रेक्षक या ठिकाणी लाईव्ह मॅच पाहत आहेत जी आपण लाईव्ह प्रेक्षेपण करतोय. आणि काही मित्र आपल्याला या ठिकाणी बेस्ट ऑफ लकचे मेसेज देत आहेत त्यामध्ये सज्जाद पटेल असतील. अजून काही मित्र जे आपल्याला लाईव्हमधून लाईव्ह सामने पाहताना निश्चित या ऑर्गनायझरसाठी हे मानाचं आहे की दापोली प्रीमियर लीग म्हटलं की सुशुद्ध नियोजन. संकेतजी मी तुम्हाला थांबवणार आहे कारण या स्पर्धेकरिता महत्त्वाचं योगदान देणारे जे संघ मालक आहेत ते संघ पहा. पाडले फायटर्स संघ मालक रवींद्र सातनाक आणि संकेत
पाटलेकर सुपर किंग्स दापोली संघाचे संघमालक योगेशजी दांडेकर पाटक डेव्हलपरचे संघमालक अक्षय पाटक शिंदे फायटरचे संघमालक नितीनजी शिंदे आहेत ए एस दापोली फायटरचे संघमालक समीर झगडे अमेय बैकर त्यानंतर डी एस स्पोर्ट्सचे संघमालक नानू बडबळकर आहेत आर बी किंग्ज या संघाचे संघमालक रोहन कालेकर आहेत विदिशा चॅलेंजरचे संघमालक रवींद्र सातनाक आहेत आता आपण जो सामना पाहतोय तो बेस्ट ऑफ डीपीएलचे मेंटॉर आहेत शेखर आगरे आणि रेस्ट ऑफ दापोलीचे मेंटॉर आहेत अमित बिंद ही स्पर्धा जर आयोजनाचा जो महत्वाचा वाटा उचललाय त्या वाटेकरांची नावं पहा जतीनजी साळगावकर त्यानंतर अमित इंदुलकर स्वप्नील शिंदे आणि अमित बिंद आणि इतर सर्व इलेवन दापोली इलेवनचे सर्व शिलेदार आता मात्र पहिला चेंडू झालाय पहिल्या चेंडू नंतर मात्र आवाज ऐकणार आहोत माझे सहकारी संकेत मेहता यांचा तर आपण जाऊया पुन्हा एकदा ग्राउंड सामना करेल मुन्ना सॉरी मोसिन बॉलिंग मार्कवरती आहे तो ब्लू चेंड करून विवेक जो मोसिन ज्यांनी मगाशी एक हाती सामना सेमीफायनलचा सामना आपल्या संघाला विजय मिळवून दिला ज्यांनी तब्बल 10 सिक्स आणि 3 चौकार म्हणून 87 धावांचं वैयक्तिक 87 धावा खेळला असा मोसिन उर्फलाला या ठिकाणी स्ट्राईकवरती आहे नॉन स्ट्राईकला आहे तो अमय आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय तो ब्लू बीच एंडकडून विवेक काहीसा आखो टप्प्याचा चेंडू आउट होण्याचा प्रयत्न या ठिकाणी सौ ट्राय करताना परंतु काहीसा प्रयत्न कमी पडला त्यामुळे मोसिन मात्र या ठिकाणी सुरक्षित क्रीजमध्ये धावसंख्या एक निवडते धावसंख्या होती एक पहिलं षटक चालू आहे विवेक याचं ब्लू बीच एंडकडून सॉरी 2 धावा तर आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग मधला पर्व 8व्या पर्वातला चालू असलेला सामना बेस्ट ऑफ डीपीएल वर्सेस रेस्ट ऑफ दापोली 54 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी बेस्ट ऑफ डीपीएलला आणि आता मात्र स्ट्राईकवरती असेल तो लेफ्ट हँड बॅट्समन अमय सामना करावा लागेल त्याचा त्याला विवेकाचा ब्लू बीच एंडकडून हंपायरना क्रॉस करताना विवेक या ठिकाणी स्ट्राईकवरती आहे तो आणि सुंदर असा कॅच होण्याची प्रयत्न आहे आणि या ठिकाणी शून्यावरती परतावं लागतंय ते अमय्याला आणि पहिला धक्का लागतोय तो पहिला बळी जातोय तो बेस्ट ऑफ डीपीएल संघाचा डीजे अब यहाँ पर गेंदबाज विवेक तैयार है जिन्होंने अच्छी गेंदबाजी की है पूरे डीपीएल में उनका नाम और बोलबाला बन चुका है और गेंदबाजी के सामने बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज तैयार है इस बार ये देखिए उठाकर खेलने की कोशिश हवा में गेंद है लेकिन सीधी गेंद है फील्डर के ऊपर से फील्डर बन गए दर्शक दर्शक बन गए दीवाने दीवाने किसने बनाया इस बल्लेबाज ने बनाया ये छक्का आता हुआ छक्के के साथ साथ गाना भी बजता हुआ इस बार ये देखेंगे ये देखिए यहाँ पर क्या होता हुआ लेकिन अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए और वाइड का इशारा करते हुए मुन्ना का विकेट चपकाने वाले गेंदबाज को 200 रुपए का इनाम आया है इनामी राशि देखेंगे तो 200 की है लेकिन प्रणय पवार के तरफ से ये इनामी राशि आई है लेकिन इस बार ये देखते हैं गेंदबाजी पे के मोर्चे पर गेंदबाज क्या करते हैं ये विकेट चपकाएंगे 200 रुपए अपने जेब में डालने के लिए तैयार है गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते ब्लू ब्रिज एंड की तरफ से गेंदबाजी करते हैं लेकिन इस बार ये गेंदबाज है वहां फील्डर मौजूद है लेकिन ये आसान कैच लपकने की कोशिश लेकिन ये गेंदबाउंड्री लाइन के बाहर ये छक्का था बहुत ही बेहतरीन छक्का था हुआ
से लगातार दूसरा छक्का दबा, ऊंची अच्छी कोशिश की है, ऊंचा यहां पर ये उम्दा स्ट्रोक लगाया था और सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए। कुल मिलाकर देखेंगे बहुत ही अच्छी तरह से यहां पर बल्लेबाजी होती हुई, लेकिन गेंदबाज देखेंगे पूरी तरह से परेशान है। इस बार ये किया, फिर एक बार वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर, ये चौबा तबा इरादा किया था पक्का और इसी तरह से ये चौबा तबा। पिछले मैच में देखेंगे तो मोहसिन ने जलवा जो बजाया था, बैंड बाजा बजाया था सामने वाले बल्लेबाज को, वही मोहसिन अब स्ट्राइक एंड पर रहे। देखते क्या करते हैं, किस तरह की बल्लेबाजी करते हैं। उनके पास नॉट आउट देखेंगे तो उन 68 रन बनाए थे। रन यहां पर बटो रहे थे, वही बल्लेबाज अब स्ट्राइक एंड पर है और सामने देखेंगे ना तो गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज सऊद तैयार है। सऊद भी जाने माने और मशहूर खिलाड़ी है, लेकिन इस बार ये देखिए दरार ढूंढते हुए सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चौवा तवा, पहली गेंद पर चौवा लगाया, चौवे के साथ साथ गाना बजता हुआ। आ गए तो दूसरी तरफ देखेंगे तो पूरी तरह से खामोश दोनों बल्लेबाज गेंदबाज है। तो इस तरह से ये देखिए उठाकर खेलने की कोशिश की दबा में, लेकिन वहां कोई फिल्टर मौजूद नहीं है, थर्ड मैन की दिशा में गेंद ट्रैवल होती भी और दूसरा चौवा तब लगातार दूसरा चौवा इस मोहसिन के बल्ले। मित्रांनो आपण मोहसिनला पाहतो, या मोहसिनने मागच्या सामन्यामध्ये 89 धावा गुटल्या होत्या, आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत, 8 धावा जमा केल्यात। गोलंदाजी मार्गवरती असणारा गोलंदाज मात्र पूर्णतः परेशान असणार आहे, तो म्हणजेच सऊद बत्र। या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरतून हा चेंडू टाकतो, या चेंडूवरती देखील प्रहार आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, साधा सोपा जल फलंदाज बाद मोहसिन असा गळाला लागतोय आणि मोहसिन तंबूत परततोय। नवा फलंदाज पाहूया कोण येतो, ते 54 धावांचा पाठला करत असताना एका डीजे कमॉन केलेले 3 चेंडूत 8 धावा जमा केल्यात, तो वाट लावून आलेला आहे आणि वाट लावून आल्यानंतर नवा फलंदाज मैदानात जातोय, तो म्हणजेच आकाश असणार आहे। आकाश पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो, 54 धावांचा पाठलाग करायचं, 54 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्गवरती जो सऊद आहे, या सऊदने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा निश्चितपणे इरादा स्पष्ट केलेला आहे, कारण पहिल्या 2 चेंडूवरती त्याला लगातार 2 चौकार आले होते, त्यानंतरच्या चेंडूवरती त्याने मोहसिन सारखे एका आक्रमण करणाऱ्या फलंदाजाला जकडले, जकडल्यानंतर मात्र आलेल्या फलंदाजाला तो जकडणार का, की त्याच्यावरती एकेरी दुहेरी धाव की चौकार षटकार जाणार की निर्धाव चुट जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला थोड्याच वेळात प्राप्त होणार। मात्र चेंडू अभियत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का ते पाहायचं, क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा नाही आहे, तीन क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान हा चेंडू पडतोय, एकेरी धाव निश्चितपणे घेतली जाते, दुसरी धाव देखील सहजपणे पूर्ण होते। आकाश मात्र उंच हवेत खेळण्याचा प्रयत्न करतोय, आकाश करिता पॅवेलियन मधून आवाज येत आहेत की तुला हवेतून खेळायचं नाही आहे, उद्दिष्ट फक्त 54 धावांचं, 4 षटक आहेत, त्यामुळे जमिनीला सरसवून फटके खेळायचे आहेत, अशा प्रकारचा आवाज त्याला बरोबर दिला जातोय। मात्र गोलंदाजी मार्गवरती असणारा गोलंदाज मात्र तू हवेत खेळ, तुझे पकडू आम्ही जाईल, अशा प्रकारची रणनीती निश्चितपणे आखणार आहे, कारण त्याला माहित आहे की या ठिकाणी आपल्याला हा विजय प्राप्त करायचा, या विजयाकडे तू झुंज देतोय। झुंज देत असताना मात्र हा चेंडू बरोबर कव्हर पट्ट्यात जातो, खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षणानंतर चेंडू सीमा पार होतोय, चौकार येतोय, चौकारानंतर मात्र गाणं वाजतंय।
या आकाशने देखील स्पष्ट की मला देखील आक्रमण करायचंय आणि आक्रमण करत असताना मात्र तो चौकार ठोठवतोय. धावसंख्या 33 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतून अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी तो हा चेंडू टाकतोय. दरम्यान षटक क्रमांक 2 संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 33 एकाकडेच्या मोबदल्यात. जो घडी बाद झालाय त्याचं नाव आहे मोसिन, ज्याने केलेत 8 डब्बा तो तंबूत खुर्ची क्रमांक 1 वरती बसलाय. आता मात्र आपापसात चर्चा होतोय कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे हे आमचे स्कोरर आम्हाला सांगणार आहेत. एकूण 12 चेंडू 21 धावांची गरज आहे आणि या 21 धावांचा पाठलाग केला जातो का. हा 21 अंक कोणाकरता प्रिय आहे? गणपती बाप्पा करता प्रिय आहे. गणपती बाप्पा करता आपण 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो, 21 दुर्वा बाहतो आणि 21 लाडू देखील गणपतीला नैवेद्याच्या स्वरूपात देत असतो. अशा प्रकारच्या 2021 नंतर 22 मधलं हे डीपीएलचं आपण पर्व पाहतोय कारण 2021 मध्ये आपण डीपीएलचं पर्व पाहू शकलो नाही. त्याचं कारण होतं कोरोना आणि त्यानंतर आलेला ओमिक्रॉन. या सगळ्या गोष्टीतून सावरत असताना आपण का सावरलोय त्याचं कारणही तुम्हाला माहित आहे की मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. महाकाय महाकाय अशा प्रकारचा प्राणी म्हणजेच डायनोसॉर सुद्धा टिकू शकला नाही कारण पृथ्वीवरती झालेले बदल त्याला स्वीकारता आले नाहीत आणि या मानवाने स्वीकारले तर प्रतिकूल परिस्थितीवरती अनुकूल अशा प्रकारचं शरीर केलं आणि त्यानंतर मात्र 2022 मध्ये आपण दापोली प्रीमियर लीग 2022 चा हा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय. बेस्ट ऑफ डीपीएल वर्सेस रेस्ट ऑफ दापोली. रेस्ट ऑफ दापोली कडून गोलंदाजी मार्कवरती असणार तो तिसरा षटक आहे आणि तिसऱ्या षटकातला मारा करणार आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज. 12 ला आपण उलट केलं तर काय होतं? 21 होतात. आणि 21 ला उलट केलं तर काय होतं? तर 12 होतात. तर अशा पद्धतीने या चेंडूवरती मात्र पाहूया कशा प्रकारची फलंदाजी केली जाणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे तो गोलंदाज बेस्ट ऑफ रेस्ट ऑफ दापोली संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज. तिसऱ्या षटकातला मारा करतोय तो म्हणजेच हसन. हसन मात्र जर 6 धावांचं षटक टाकलं तर हसन करिता पारितोषिक आहे 500 रुपयांचं पारितोषिक. हे पारितोषिक आलंय प्रणव पवार यांच्याकडून. प्रणव कडून हे 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हसन करिता 6 पेक्षा कमी धावा दिल्या तरी सुद्धा हसन करिता हे 500 रुपये मिळणार आहे. तर हसन मात्र एक गुणमान नवोदित अशा प्रकारचा कमी वय आहे. मात्र कमी वय असताना देखील तो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. दापोली प्रीमियर लीग मध्ये त्याने आपला जलवा दाखवला. अतिशय सुरेख चेंडू आहे. चेंडू मात्र अभेद आहे. त्याकडे यष्टीरक्षक येतोय. यष्टीरक्षक झेल खाली साधा सोपा झेल फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलत आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 1. साथ दिली जाते ती म्हणजे श्री मंगल मंडप डेकोर्टर्स आणि डीजे ऑपरेटर श्रीयुत नितीनजी शिंदे आणि त्यांचे पुत्र कुणाल उर्फ पमा शिंदे यांच्याकडून. आपण जर पाहिलं तर या क्रीडानगरीकरिता ज्यांचं नाव दिलंय ते म्हणजेच आदरणीय सन्माननीय रवींद्र सातनाक हे मंचावरती आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय ललित मोहन, राहुल शुक्ला, राजेश पोपट अशा प्रकारे हे सर्व मान्यवर या ठिकाणी मंचावरती आहेत. राजूजी घोसाळकर हे देखील मंचावरती आहेत. या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने अत्यंत मनापासून स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवरती असणारा हाच या ठिकाणी हसन एक गडी बाद करतोय. एका गडीला तंबूची दिशा दाखवल्यानंतर पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. या चेंडूवरती मात्र जबरदस्त प्रहार करायचा होता. चेंडू मात्र बरोबर त्याच्या शरीर यष्टीवरती आदळतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. हसनने मात्र आतापर्यंत एकूण 3 चेंडू टाकलेत. एक गडी बाद केलाय. एकही धाव खर्च केली नाहीये. पुढच्या 3 चेंडू मध्ये त्याला 6 धावा खर्च केल्या तरी हरकत नाही. मात्र 6 धावा तो खर्च करणार की त्यापेक्षा कमी धावा खर्च करणार की त्यापेक्षा जास्त धावा खर्च करणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 3 चेंडू नंतर आपल्याला प्राप्त होणार आहेत. मात्र या चेंडूवरती चांगला प्रहार आहे. त्या ठिकाणी मिडविकेट पट्ट्यातून क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मात्र या फलंदाजाच्या खात्यात ही एकेरी धाव जाते. या एका धाब्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 54 धावांचा पाठलाग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 अशी धावसंख्या होते. मोसिन बाद झाला तिथून मात्र या ठिकाणी धावसंख्येचा वेग कमी झाला आहे आणि वेग कमी झाल्यानंतर फलंदाजी मार्कवरती असणारा तो स्ट्राईक एंडला बंड्या असणार आहे. बंड्या शिर्के आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो म्हणजेच आकाश आहे. गोलंदाजी मार्कवरती हसन मात्र चौथा चेंडू टाकतोय. हसनचा हा अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची छेडछाडी करता येत नाहीये. हसनचा टप्पा पाहिला तर अचूक टप्पा आहे. गती परिवर्तन आहे. त्याचबरोबर जे स्पेल आहे ते अतिशय सुरेख अशा प्रकारचं स्पेल आहे. आणि अशा प्रकारे आता मात्र 500 रुपयांचं पारितोषिकांच्या मानकरीच्या म्हणजे 500 रुपयांचं पारितोषिक पटकवण्याकरता जी अत्यावश्यक अशा प्रकारची गोलंदाजी असते ती गोलंदाजी केली जाते याच हसनकडून. हसन हा वयाने कमी आहे परंतु तो अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. तोच हसन डावखुरा हसन. हसनच्या या चेंडूवरती मात्र प्रहार केला गेला. चेंडू अभेद आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जातो आहे. क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक, प्रेक्षक बनतात क्षेत्ररक्षक आणि अशा पद्धतीने षटकार नोंदवला जातो आहे. षटकारानंतर मात्र गाणं वाजत आहे.
इस विजयासाठी 54 धावांचं उद्दिष्ट होतं। मित्रांनो, या हसदने या षटकात फक्त 7 धावा खर्च केलेत। जर षटकार आला नसता तर 500 रुपयांचं पारितोषिक मंडळच ज्यांच्याकडून आदरणीय प्रणव पवार यांच्याकडून जे पारितोषिक आलं होतं हे मात्र तो पटकावू शकत नाहीये। एक धाव एक्स्ट्रा खर्च झालेली आहे। चर्चा होता का बने, अजूनही महाअंतिम सामना या ठिकाणी आहे। प्रेक्षक या ठिकाणी या अंतिम सामन्याच्या प्रतीक्षेत आहेत। चला रेस्ट ऑफ दापोली आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे। गोलंदाजी मार्ग वरतून पाहूया कोणत्या प्रकारचा गोलंदाज बोलवला जातो। 6 चेंडू शिल्लक आहेत। मित्रांनो, तिन्ही पंचांकरिता 200 200 200 रुपयांचं पारितोषिक बंटी मेहता यांच्याकडून बंटी मोहिते यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत। बंटी मोहिते, आम्ही आपलं अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय, कारण प्रचंड ऊन आहे। अशा वेळेला या तळपत्या उन्हामध्ये चांगल्या प्रकारचे दक्ष अशा प्रकारचे पंच आहेत। फलंदाजी मार्गवरती असणार तो फलंदाज स्ट्राइक एंडला आकाश आहे। नॉन स्ट्राइक एंडला त्याला साथ देण्याचं काम करणार आहे तो बंड्या। आकाश आणि बंड्या अशा प्रकारची जोडी मैदानात आहे। 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे। विजयाचा 14 घालायचा असेल तर 14 धावा पार करणं हे गरजेचं आहे। आता मात्र बेस्ट ऑफ डीपीएल कडून ही फलंदाजी केली जाणार आहे। आकाश कडून आकाश आणि बंड्या ही जोडी मैदानात आहे। 14 धावा पूर्ण करणार का की समोरचा गोलंदाज त्यांना जखडून ठेवणार? समोरचा गोलंदाज पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय। गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो सत्तार। सत्तार पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय। विजयाची तार तो छेडणार का? विजयाची तार छेडण्याकरता सत्तार करते हे 6 चेंडू टाकण्याकरता आमंत्रित केलं गेलंय। यात 6 चेंडूचा सामना करत असताना मात्र हा जबरदस्त ब्लॉकर मध्ये टाकलेल्या चेंडूवरती एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होते। दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी नॉन स्ट्राइक इनवरच्या फलंदाजाचा मानस दिसतोय, मात्र हा मानस पूर्ण करून देत नाही। चांगल्या प्रकारची या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावतोय तो क्षेत्ररक्षक आणि एक धाव खर्च करतोय। या एका धावेने संघ पोहोचतोय 41 या धाव संख्येवरती। 11 चेंडू आहेत आणि 13 धावांची गरज आहे। 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे। 5 चेंडू 13 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सत्तार सज्ज आहे तर फलंदाजी मार्गवरती सज्ज आहे तो म्हणजेच या ठिकाणी बंड्या शिर्के आहे। बंड्या शिर्केकडे ताकद आहे, क्षमता आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये जबरदस्त अशा प्रकारचे उत्तुंग चौकार षटकार टुटवले तोच बंड्या। मात्र पाहूया या 17 चेंडूचा कशा प्रकारे सामना करतो। या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता, मात्र त्याच्या शरीर यष्टीवरती चेंडू आज होतोय, फलंदाज बाद होतो आहे। बंड्याच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारचा हा 14 धक्का बसतोय 41 या धावसंख्येवरती। चार गेंदे शेष है और जीतने के लिए 13 रन की जरूरत है। और ये देखेंगे ना, ये जो बल्लेबाज जा रहे जिन्होंने जब गेंदबाजी कर रहे थे तब 20 रन खर्च किए थे, अब देखना है 4 गेंदे शेष है 13 रन की जरूरत है, ये विशेष है। तो इसी तरह से ये मैच जितना भी विशेष रहेगा 4 गेंदे शेष और देखेंगे किस तरह की बल्लेबाजी करते हैं जिन्होंने अभी तक देखेंगे अच्छी बल्लेबाजी करने का जरूर प्रयास किया है। वो बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर है और नए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर है, ये सरदर्द वाली चीज रहेगी बेस्ट ऑफ द डीपीएल के लिए। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज सत्तार तैयार है। इस बार ये देखिए हल्के जरूर खेलने की कोशिश की थी, स्क्वायर लेग अंपायर के पास से गेंद गुजरती हुई मिड विकेट की दिशा में गेंद जाती हुई जब तक यहाँ पर फील्ड नहीं होती तब तक के लिए इस बल्लेबाज के खाते में 2 रन पूरे होते हुए 2 रनों के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 43 रन है। अब जीतने के लिए 3 गेंदे शेष है और जीतने के लिए 11 रन की जरूरत है। 3 गेंदे ये देखेंगे तो यहां पर ये आसान चीज है। टेनिस जगत में ये सब कुछ होता है। क्रिकेट की परिभाषा जानने वाले बल्लेबाज और गेंदबाज यहां पर जीत के लिए प्रयास करने की कोशिश करते हैं, लेकिन यहां पर सारे मेहमान और दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। इस तरह से देखेंगे फिर एक बार ये अच्छी कोशिश करते हुए अब ये जरूर दूसरा रन भी पूरा किया है। लगातार 2-2 रन पूरे करते हुए 2-2 रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 45 रन। जीतने के लिए 54 रन की जरूरत है। अब देखेंगे गेंदे शेष है 2 और जीतने के लिए 9 रन की जरूरत है। 2 गेंदे 9 रन की जरूरत। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज सत्तार अभी तैयार है और बल्लेबाज देखेंगे नए बल्लेबाज है, इनके पास सेट होने का मौका भी नहीं मिला है। मित्रांनो, या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सौ योगेशजी दांडेकर यांच्या
मातोश्री ऋषालीताई दांडेकर या ठिकाणी दाखल झाले, त्यांचा मी अत्यंत मनापासून स्वागत करतो डापोली प्रीमियर लीग 2022 निमित्ताने. बेस्ट ऑफ यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आम्ही आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत करतो. वेलकम मॅडम, या स्पर्धेच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिलात आणि योग्य दादांना आपण प्रेरणा देत आहे, कारण आई ज्या वेळेला मुलाच्या पाठीवरती असते आई हा सगळ्यात मोठा गुरु असतो, आणि आई हा गुरु ज्या वेळेला आपल्या पाठीशी असेल त्यावेळेला आपलं जे कार्य आहे ते सहजपणे मोठं होऊ शकतो. अशा प्रकारे मात्र या ऋषालीताई योगेश दादांच्या पाठीमागे उभ्या आहेत आणि त्याच पद्धतीने त्या मंचावरती देखील मान्यवरांच्या पंक्तीत बसलेल्या आपण पाहतो. या सामन्याचा आस्वाद घेतात आपण. सामना पाहतोय तो बेस्ट ऑफ डीपीएल वर्सेस रेस्ट ऑफ दापोली. रेस्ट ऑफ दापोली क्षेत्ररक्षण करतो, बेस्ट ऑफ दापोली बेस्ट ऑफ डीपीएल मात्र या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून पाठलाग करतो. एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. एक चेंडू 9 धावांची गरज, अवघड अशा प्रकारचं समीकरण आहे. आणि या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता चेंडू, मात्र बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे येत नाही आहे आणि या सामन्यावरती विजय प्राप्त होतो आहे. त्या संघाचं नाव आहे रेस्ट ऑफ द या स्पर्धेच्या आयोजनामध्ये